श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मंगळवारी नाशिकच्या काँग्रेस कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलंय. तसेच माजी मंत्री थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर स्पष्टीकरण दिले. काल विजय वडेट्टीवार जे आमचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या समवेत मी चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दौरा केलेला आहे आणि 4 सभा दिवसभरामध्ये मोठ्या सभा आहेत. ते पूर्णपणे काम करतायत, परंतु लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं दिशा बदलून टाकण्याचा प्रयत्न करणं हे भारतीय जनता पक्षाचं कायमचं तंत्र आहे. त्या दृष्टीनं ते आपला खडा त्यांनी टाकलेला आहे. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाने अत्यंत सक्षमपणे काम करतात. तसंच थोरात यांनी सांगलीची जागा ही परंपरागत काँग्रेसची आहे आणि ती पुन्हा काँग्रेसलाच मिळावी याबाबत काँग्रेस आग्रही असल्याचं देखील सांगितलंय. आम्ही होतो कारण पारंपरिक जागा ती काँग्रेसची आहे आणि अशा वेळेस थोडासा शिवसेना मात्र त्यांनी सुद्धा आग्रहानं त्यामध्ये ती पुढे गेली, उमेदवार जाहीर केला. परंतु ती पारंपरिक असल्यामुळं ती जागा ही मिळाली काँग्रेसला, आग्रह राहिलेला होता. आता विशाल पाटील हे आणखी पुढे गेलेले, परंतु तरी आम्ही आज सुद्धा रात्री आम्ही एकत्र बसलो होतो. सांगलीचे सर्व पदाधिकारी आम्ही बनवून घेतले होते, विशाल पाटील काही आले नव्हते, परंतु सर्वांबरोबर चर्चा केलेली आहे. अजूनही वाव आहे चर्चेला, चर्चा संपली नाही, परंतु आम्ही जो काही निर्णय घेऊ तो महाविकास आघाडी म्हणून आमचं जे आता एकत्र आम्ही आलेलो आहोत त्याला अनुलक्षण निर्णय. त्यामुळे सांगली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा कायम असणार का हे बघणं महत्वाचं ठरेल. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.